नमस्कार मी दीपक सिंगला जिल्हाधिकारी गडचिरोली बोलतो काल आमच्याकडे जे आम्ही सॅम्पल पाठवले होते त्याच्यापैकी तीन सॅम्पल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहे आतापर्यंत गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता पण कालच्या सॅम्पलमुळे आपले आता कोरोनाचे पॉझिटिव्ह केसेस दिसून आलेले आहे पण याच्यामध्ये मला जनताला आणि आम लोकांना अहवाल आहे सगळ्यांना की आपल्याला घाबरायची गरज नाही क्योंकि हे जे सगळे केसेस आले आहे ते सगळे मुंबईवरून आले होते यांना आम्ही प्रोएक्टिव्हली सगळे इन्स्टिट्युशल क्वॉरंटाईनमध्ये ठेवलेले होते त्यांचे सॅम्पल पाठवण्यात आले होते त्याच्यामधूनच हे लोक पॉझिटिव्ह आढळून आलेले आहे हे लोक कुठेही बाहेर गावामध्ये फिरून आलेले नाही आहे याची आज आम्ही मीटिंग घेतलेली आहे पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनासोबत आणि आता आम्ही कंटेनमेंट झोनची प्लॅनिंग करतो आता याच्यानंतर थोडीशी आम्हाला रिस्ट्रिक्शन वाढवावं लागेल याच्यासाठी सगळे जनताचे सगळे लोकाचे आम्हाला सहकार्य लागेल आम्ही परत आवाहन करतो की पॅनिक व्हायची आपल्याला कुठलीही गरज नाही आहे आम्ही पूर्ण प्रशासन चोक्सीबद्ध आहे आणि सगळे ॲक्शन घेत आहे तर जे काय नवीन फरक माझी एवढी सूचना आहे की जे बाहेरून पुणे मुंबई नागपूर किंवा रेड झोनमधून लोक येत आहे तर कमीत कमी आम्हाला इमिजिएटली प्रशासनाला कळवा त्याच्यामुळे आम्ही त्यांना इमिजिएटली सोशल क्वारंटाईनमध्ये ठेवू आणि तात्काळ त्यांचा उपचार सुरू करू आम्ही नक्की आहे की आम्ही आपले प्रयत्नामुळे आणि स सगळ्याच्या सहकार्यामुळे या कोरोनावर मात करू आणि परत गडचिरोली जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये आणू जय हिंद जय महाराष्ट्र